कल चाचणी जे आपल्या स्कूल लॉग इन मधून आपण कल चाचणी फोल्डर विनार फोल्डर डाउनलोड केला असेल आणि जेव्हा आपण याला डबल क्लिक करतो एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तेव्हा हा एरर येतो. हा ॲक्च्युली एरर नसून किंवा हे या प्रकारचं एक फॉर्मॅट डॅमेज म्हणून असा एक अननॉन फॉर्मॅट डॅमेज म्हणून असा एक एरर आला असेल, पण ॲक्च्युली हा प्रॉब्लेम नसून याला सोल्युशन आहे. आपण यासाठी सेवन झिप या नावाचं एक सॉफ्टवेअर हा डाउनलोड करून घ्यावा आणि त्यानंतर त्याला इन्स्टॉल करावे. इन्स्टॉल करून झाल्यानंतर आपण आपला जो फोल्डर आहे कल चाचणी 2018 याला राईट क्लिक करून विनझिपच्या सॉफ्टवेअरमध्ये जायचं आणि ह्यानंतर आपण एक्स्ट्रॅक्ट टू विनझिपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा फोल्डर एक्स्ट्रॅक्ट झालेला दिसून येईल या ठिकाणी. ह्या फोल्डरला आपण डबल क्लिक करून ओपन केल्यानंतर आपल्याला कल चाचणी 2018 सॉफ्टवेअर अवेलेबल भेटेल. त्यानंतर याला कॉपी करून घ्यावा डेस्कटॉपवरती आपण कॉपी करून पेस्ट करावं. त्यानंतर या कल चाचणी 2018 डबल क्लिक करावं आहे. डबल क्लिक केल्यानंतर या प्रकारचा एरर येईल आणि नॉर्मल एरर आहे, याच्यात काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आपण ओके करून घ्यावा आणि कल चाचणी 2018 हा सॉफ्टवेअर आपला चालू झालेला आपणास दिसून येईल. त्याच्यानंतर पुढील प्रोसेस आपल्याला सर्वांना माहिती की लॉग इन कसं करायचं. स्टुडंटचं सीट नंबर आणि स्कूल इंडेक्स नंबर, सिलेक्ट द लँग्वेज आणि जेंडर. त्यानंतर आपल्याला हा एक नंबर दिसतो, हा प्रत्येक वेळेला प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा असेल. जेव्हा पण आपण लॉग इन करू त्या टायमाला तो नंबर आपण टाईप द नंबर ॲज यू सी इन द इमेज तो आपण टाईप करायचा आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. आणि त्यानंतर पुढील प्रोसेस आपल्याला माहितीच आहे.